गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आई एम राजेंद्र पैका, वेलकम्स टू ऑल ऑफ यू। आज अपन राइटिंग स्किलचा एक महत्त्वाचा घटक पाहणार आहोत आणि तो म्हणजे न्यूज रायटिंग। न्यूज रायटिंग हा घटक इयत्ता 10वी आणि 12वीच्या दोन्ही अभ्यासक्रमासाठी क्वेश्चन नंबर 6 हा प्रश्न विचारला जातो। तसेच जे जर्नलिझम करणार आहेत किंवा करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा न्यूज ड्राफ्टिंग अ न्यूज हा एक महत्त्वाचा घटक असतो। इफ यू आर रिप्रेझेंटिंग द प्रिंट मीडिया देन इट इज मोर इसेन्शियल। तर असा हा एक महत्त्वाचा घटक की जो बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला उपयुक्त ठरणार आहे, तर तो घटक आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, न्यूज रायटिंग। तत्पूर्वी या चॅनलला जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे या पुढचे व्हिडिओही आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। बातमी लेखन म्हणजे काय किंवा ते कसे असते, तत्पूर्वी आपण बातमी म्हणजे काय ते बघूया। साधारणतः दिवसाची सुरुवात आजकाल आपण पाहतो की वर्तमानपत्राने होते आणि वर्तमानपत्र हे सकाळीच बहुरंगी बहुढंगी जगभराच्या असंख्य बातम्या घेऊन सकाळीच तयार असते। म्हणूनच वर्तमानपत्र आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक बनले आहे, जे आपल्याला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थकारण अशा सर्वच क्षेत्रातील व स्तरातील घडामोडी घेऊन आलेली असते। अशा ह्या वर्तमानपत्रात खालील बाबींचा समावेश असतो। तर कोणकोणत्या बाबी असतात वर्तमानपत्रामध्ये? पहिला आहे न्यूज, बातम्या कोणकोणत्या क्षेत्राशी असू शकतात, पॉलिटिकल, सोशल, कल्चरल अँड एज्युकेशनल, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक। त्यानंतर दुसरा एक घटक असतो ज्याला आपण राईटअप म्हणतो, फीचर्स असतात, एडिटोरियल्स असतात, लीडर्स असतात, मेडल्स असतात आणि वेगवेगळे आर्टिकल्स असतात। त्यानंतर इथे काही चित्र असतात ज्यामध्ये त्यांचं वर्गीकरण आपण पिक्चर्स आणि कार्टून अशा दोन स्वरूपात करतो। त्यानंतर बऱ्याचशा ॲड असतात यामध्ये, प्रोडक्ट्सच्या संदर्भात असतात, नोटिसेस असतात, ॲपील्स असतात, जॉबच्या संदर्भात ॲड असतात आणि एंटरटेनमेंटच्या संदर्भात ॲड असतात। तर असे हे सर्व घटक या वर्तमानपत्रात आपल्याला पाहायला मिळतात। ह्या सर्व घटकापैकी बातमी हा वर्तमानपत्राचा एक महत्त्वाचा घटक आहे। पत्रकारितेमध्ये बातमी लेखन एक कौशल्य आहे किंवा कला मानली जाते, परंतु सविस्तर विश्लेषण करून पाहिले तर यात आपण त्यात आपल्याला भाषिक घटक आहेत आणि हे भाषाविषयक घटक असल्यामुळे याचा समावेश जो आहे तो रायटिंग स्किलच्या अंतर्गत केलेला आहे। तर या बातमीचे घटक कोणकोणते आहेत ते बघूया। पहिला आहे द हेडलाईन म्हणजे शीर्षक, दुसरा आहे द डेटलाईन म्हणजे ज्यामध्ये दिनांक वगैरे असेल, आणि तिसरा आहे द लीड ऑर इंट्रो, आणि चौथा घटक आहे मेन बॉडी ऑफ द न्यूज। आता आपण हे सर्व फीचर जे आहे ते सविस्तर बघूया कसे लिहिले पाहिजे। बहुतेक वेळा आपल्याला हेडलाईन ही दिलेली असते आणि जर दिलेली नसेल तर मग हेडलाईन कशी लिहायची ते बघूया। जर समजा आपल्याला हेडलाईन दिली नसेल तर हेडलाईन म्हणजे अर्थात बातमीचे शीर्षक, शीर्षक हे बातमीच्या सुरुवातीला लिहितात, लिहिताना शीर्षकांचा जो फॉन्ट आहे तो इतर अक्षरापेक्षा थोडा मोठा असावा, शक्यतो ते कॅपिटल लेटरमध्ये लिहावे। आणि या हेडलाईनचा ऑब्जेक्टिव्ह काय असतो? इट शुड बी कॅच द रीडर्स अटेन्शन, वाचकाचं लक्ष आकर्षित करणारी अशी आकर्षित आपली हेडलाईन असली पाहिजे। आणि ही लिहित असताना बहुतेक वेळा आपण प्रेझेंट टेन्सचाच वापर केला पाहिजे। काहीशी आपली हेडलाईन जी आहे ती बातमीचा सारांश आहे असं वाटलं पाहिजे। तर अशी आपल्याला हेडलाईन लिहायची आहे। त्यानंतर दुसरा घटक जो आहे तो आहे डेटलाईन। आता ह्या डेटलाईनमध्ये काय काय गोष्टी असतात? तर डेटलाईनमध्ये काही गोष्टींचा समावेश असतो हेडलाईनच्या नंतर लगेच आपण
डेटलाईन ही लिहिता असतो. आता डेटलाईन लिहिताना शीर्षकानंतर ही लिहितो यामध्ये खालील बाबींचा समावेश असतो. त्यामध्ये पहिला आहे नेम ऑफ द टाउन, म्हणजे घटना कुठे घडलेली आहे त्या ठिकाणाचं नाव. त्यानंतर दिनांक असतो, पण दिनांक लिहिताना फक्त दिनांक आणि महिन्याचे नाव लिहायचे असते, वर्षाचे नाही. त्यानंतर तिसरा घटक यामधला महत्त्वाचा म्हणजे नेम ऑफ द न्यूज एजन्सी, म्हणजे ज्यांच्याकडून बातमी प्राप्त झालेली आहे त्यांचे नाव, म्हणजे पत्रकार असेल, न्यूज एजन्सी असेल किंवा अन्य काही जे सोर्सेस आहेत, सोर्स ऑफ द न्यूज हा आपल्याला इथे लिहायचा असतो. तर असा हा जो आहे तो ज्याला आपण डेडलाईन म्हणू शकतो. डेडलाईनचे काही उदाहरणं बघा इथे आपल्यासमोर दिसत आहेत की डेडलाईन कशी असली पाहिजे. सुरुवातीला एजन्सीचे नाव किंवा बातमी ज्यांच्याद्वारे प्राप्त झाली त्या स्रोताचे नाव, जसं पहिल्या बातमीत प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, त्यानंतर बघा प्रेस न्यूज सर्व्हिस, बाय अवर स्टाफ रिपोर्टर, आणि शेवटच्या बातमीमध्ये फ्रॉम अवर करस्पॉन्डंट, म्हणजे बातमी कोणाद्वारे प्राप्त झालेली आहे. त्यानंतर प्लेस आहे, जसं पहिल्या ठिकाणी नागपूर आहे, नंतर पुणे आहे, महाड आहे आणि सातारा. त्यानंतर दिनांक लिहायचा असतो. दिनांक लिहिताना तो या फॉर्मॅटमध्ये लिहायचा आहे, सुरुवातीला महिन्याचे नाव, जसं इथे लिहिलेलं आहे नोव्हेंबर, आणि त्यानंतर डेट 9, किंवा दुसऱ्या बातमीमध्ये सप्टेंबर 28, जानेवारी 22 किंवा जून 6. तर या पद्धतीनं आपल्याला हेडलाईन लिहायची आहे. डेटलाईन नंतर येणारा घटक म्हणजे लीड किंवा इंट्रो. आता लीड किंवा इंट्रो म्हणजे नावाप्रमाणेच लीड मध्ये संपूर्ण बातमीला लीड करणे, किंवा इंट्रो म्हणजे इंट्रोडक्शन, अर्थात बातमीची प्रस्तावना. लीड और इंट्रो हा जास्तीत जास्त 35 ते 40 शब्दात असावा. या प्रस्तावनेत आपल्याला 5 WSC उत्तरं देणं अपेक्षित आहे, ज्यामध्ये हु, व्हेन, व्हॉट, व्हेअर आणि हाऊ, म्हणजे घटना कोणाशी घडलेली आहे, कोण त्या घटनेमध्ये समाविष्ट होतं, कधी घडलेली आहे, व्हॉट वॉज हॅपन, देन व्हेअर वॉज हॅपन मीन्स द प्लेस, अँड हाऊ वॉज हॅपन, घटना कशी घडलेली आहे. ह्या सर्व WS, जे 5 WS आपण ज्याला म्हणतो, यांची उत्तरं आपल्याला लीडमधून देणं अपेक्षित असतं. आणि इथे काहीसा आपण सारांश लिहितो. लीड लिहिताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्यात की टिप्स फॉर द लीड, व्हॉट आर द टिप्स फॉर रायटिंग द लीड्स, कीप इट अ ब्रीफ, आपली लीड जी आहे ती ब्रीफ असावी, 30-40 शब्दाच्या वरती नसावी, इट शुड बी सिम्पल, साध्या शब्दात असावी, डिस्क्राइब पीपल इन अ मिनिंगफुल वे, तुम्ही व्यवस्थितपणे ती डिस्क्राईब केलेली असावी, नाहीतर तुम्ही बातमीत काय लिहिले अवघड अवघड शब्द वापरले असतील आणि वाचकापर्यंत ते पोहोचणं अशक्य असेल तर वाचक वाचणं बंद करून देतो बातमी ती, त्यामुळे त्यांना समजेल अशी असावी. त्यानंतर कीप इन अ फोर्स व्हॉट यू आर टेलिंग, राऊंड आउट ऑल स्टोरी, पूर्ण स्टोरी ही आपल्या लीडमध्ये आली पाहिजे, आणि काही ॲक्शन वर्ड्स आपण त्यामध्ये वापरले पाहिजे. तर हे काही टिप्स आहेत की ज्या आपण लीड लिहिताना वापरायच्या आहेत. बातमी लिहित असताना लीड या घटकाच्या नंतर आपल्याला लिहायचा असतो घटक म्हणजे मेन बॉडी, बॉडी ऑफ द न्यूज आयटम. हाऊ इट शुड बी, द लीड इज फॉलोड बाय द मेन बॉडी ऑफ द न्यूज. लीडच्या नंतर मेन बॉडी असते. हिअर डिटेल्स आर अरेंज इन द असेंडिंग ऑर्डर ऑफ द देअर इम्पॉर्टन्स, त्यांचे जे महत्त्वानुसार उतरत्या क्रमाने इथे घटना मांडलेल्या असतात किंवा बाबी मांडलेल्या असतात. आणि द न्यू स्टोरी इज ऑर्गनाइज इन द फॉर्म ऑफ इन्व्हर्टेड पिरॅमिड्स. इन्व्हर्टेड पिरॅमिड म्हणजे उलट्या पिरॅमिड जे आहे. आता सरळ पिरॅमिड आपण पाहिलं तर खाली प्रशस्त भाग, वरीवरी तो छोटा छोटा होत जातो, त्या पद्धतीने आपल्याला उलटा टाकायचा आहे. सुरुवातीला मोठ्या बाबी म्हणजे महत्त्वाच्या, मोस्ट इम्पॉर्टंट, देन लेस ऑर नथिंग, लेस इम्पॉर्टंट आणि देन लिस्ट इम्पॉर्टंट, या क्रमाने आपल्याला त्या
तिथे प्रस्तुत करायच्या आहेत. आणि ॲज द स्टोरी इज बेस्ड अपॉन द रिपोर्ट व्हेरीफाय टू रिपोर्टिंग व्हर्ब्स आर शुड बी यूज. आणि काही रिपोर्टिंग व्हर्ब्स जे आहेत ते आपल्याला इथे लिहिणं अपेक्षित आहे, जसं रिपोर्टेड, स्टार्टेड, व्हॉइस्ड, कॉमेंटेड एक्सेट्रा, यासारखे घटक आपल्याला तिथे लिहिणं अपेक्षित आहे. आणि इथे बातमी सविस्तरपणे आपण लिहितली शेवटपर्यंत जाणार आहोत. आणि शेवटी बातमीच्या बातमीतील फार कमी महत्त्वाचे जे घटक आहेत ते बातमीच्या शेवटी येतील. इथे आपण एक बातमी पाहतो आहे, या बातमीचं सविस्तर विश्लेषण करून मी दिलेलं आहे बघा आपल्याला. आता या बातमीमध्ये पूर्णतः जर आपण पाहिलं तर सुरुवातीला हेडलाईन असावी ती या पद्धतीने आहे, फ्लड सिच्युएशन ग्रीम इन अ कोकण हेडलाईन आहे, त्यामुळे तिथेचा फॉन्ट थोडा मोठा लिहिलेला आहे, कॅपिटल वापरलेला आहे. त्यानंतर दुसरा घटक येतो तो म्हणजे डेडलाईन. इथं डेडलाईन वापरले बघा, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून ती उपलब्ध झालेली आहे. प्लेस आहे रत्नागिरी, ऑगस्ट 20. त्यानंतर तिसरा घटक येतो लीड किंवा इंट्रो. तर लीडमध्ये आपल्याला जे WS पाहिजे ते इथं आले का बघा, द फ्लड सिच्युएशन इन कोकण हॅज वॉज स्टील ॲज मोस्ट ऑफ द मेजर रिव्हर्स वेअर ओव्हरफ्लोईंग ड्यू टू इन्सेंट रेन फॉर लास्ट 3 days. इथे आपण पाहू शकतो की वॉट वॉज हॅपन दॅट फ्लड सिच्युएशन इज ग्रीम इन द कोकण. Where was happen? In the Kokan. When was happen? From last 3 days. How was happen? कशी घडलेली आहे घटना, की अचानक आलेल्या पावसामुळे नद्यांची पातळी वाढलेली आहेत आणि त्यामुळे ही घटना घडलेली आहे. म्हणजे ह्या WS उत्तर आपण यामध्ये लिहिली आहेत. आणि त्याचबरोबर शब्दमर्यादाही लक्षात घेतलेली आहे आपण, किती 30-35 शब्द किंवा त्यापेक्षा अधिक असू नये. त्यानंतर महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे मेन बॉडी किंवा बॉडी ऑफ द न्यूज. बघा, बॉडी ऑफ द न्यूज इथे या पद्धतीनं प्रेझेंट केलेली आहे. द विलेजेस ऑन द बोथ द बँक्स ऑफ द रिव्हर कोयना अँड द रिव्हर वसिष्ठी वेर हिट बाय द फ्लड. थाउजंड्स ऑफ पीपल हॅव बिकम होमलेस अँड मेनी मोर हॅव बीन शिफ्टेड टू द स्कूल बिल्डिंग्स अँड अदर safer place. Government agency reported of 5 deaths. However, some newspaper have reported 8 to 10 deaths. There was heavy damage of houses and the property also. CM said all things are under control and we are taking care of each and everything. तर या पद्धतीने हा झाली आपली बातमीची बॉडी किंवा मेन पार्ट ऑफ दिस न्यूज. तर या पद्धतीने एकंदरीत आपल्याला बातमी लेखन करायची आहे. तर महत्त्वाचे घटक लक्षात ठेवायचे, आपल्याला डेडलाईन च्या अगोदर हेडलाईन आहे जी कॅपिटलमध्ये असेल, मोठ्या अक्षरात असेल. त्यानंतर डेडलाईन असेल ज्यामध्ये ठिकाण, दिनांक आणि बातमीचा स्रोत हे लिहिणं आहे. त्यानंतर लीड किंवा इंट्रो आहे ज्यामध्ये 5 WS जे आहे त्याचे उत्तर असतील. आणि त्यानंतर बॉडी ऑफ द न्यूज आहे की जे आपण उतरत्या क्रमाने मांडतो आहे महत्त्वाच्या बाबीनुसार. आणि इथे संपूर्णपणे आपण घडलेली घटना वर्णन केलेली असते. तर अशा प्रकारे आपल्याला न्यूज रायटिंग ही करायची आहे. मला वाटतं बातमी लेखन म्हणजे काय हे आपल्याला आता सविस्तर लक्षात आलेलं असेल. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे की हा प्रश्न आपल्याला क्वेश्चन नंबर 6 विचारला जातो. 10वीसाठी 5 मार्कासाठी आणि 12वीला हा 4 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे. तर व्यवस्थित काळजीपूर्वक पूर्ण व्हिडिओ बघा. आणि त्यानंतर ह्या 4 बाबी आपल्याला घेणं आहे. प्रेझेंटेशनसाठी सुद्धा आपल्याला इथे गुण असणार आहेत. सिक्वेन्स ऑफ द इव्हेंटसाठी आहे. ग्रॅमॅटिकल साठी सुद्धा 1 मार्क तिथे असतो. आणि या पद्धतीने मार्काचं विश्लेषण तिथे आहे.
उत्तर सविस्तर ह्या चार बाबी न्यूज रायटिंगमधल्या बघा. दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आपल्याला चार आणि पाच मार्कासाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि असेच रायटिंग स्किलचे अन्य घटक आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. थांबूया इथे आपण. धन्यवाद.